जिल्ह्यात घरफोडा चोरीचे प्रमाण वाढत असल्याने त्यांना आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांकडून बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची कसून तपासणी केली जाते. आज जिल्ह्यातील घरफोडी सराईत असलेल्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. दोडा मार्ग मनेरी रस्त्यावर सापळा रचून अटक करण्यात आली. यात दोघे सराईत गुन्हेगार मोटरसायकलने जात असताना सिंधुदुर्ग पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषण शाखेने सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत दोघांना पकडण्यात यश आलं असताना एकाने पोलिसांना चकवा देत पळून गेला. मात्र एकाला पकडला असून त्याच्याकडून पिस्तूल, काडतुसे, कटावण्या, स्क्रू ड्रायव्हर अशा वस्तू जप्त केल्या आहेत. सावंतवाडी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर आरोपीकडून 58 तोळे सोने, 1 पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे, मोटारसायकल आणि 10,500 रुपयांची रोख रक्कम, सोने वितळण्याची मशीन आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर आरोपी प्रकाश पाटील हा 28 गुन्हेगार असून गोवा, कर्नाटक, निपाणी परिसरात त्याने 68 घरफोड्या केल्या आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 घरफोड्या करून लाखो रुपयांच्या दागिन्यांची लूट केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हा चोरटा दिवसाढवळ्यात चोरी करण्यात पटायत असल्याचे निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याने 20 ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 566.88 ग्रॅम सुमारे 13 लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. कोकण लाईव्ह साठी सुरेश कोलगेकर, सावंतवाडी.